देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, सध्या आपण थेट जाऊया तिकडे. याची सुरुवात आम्ही केली आहे. 5000 गावांमध्ये टप्पा 2 ची कामं आम्ही करतो आहोत आणि त्याचाच आढावा घेण्याकरता आज ही बैठक झाली. यावेळी आम्ही 2 प्रकारे इंटरव्हेन्शन केलंय. एक तर एमआरसॅककडनं सगळ्या सॅटेलाईट इमेजरी घेतल्या आहेत आणि त्या सॅटेलाईट इमेजरीच्या आधारावर जे स्ट्रक्चर्स कुठे होऊ शकतात, कुठे फिजिबल आहेत, हे आम्ही मार्क केले आहेत आणि मग त्या संदर्भातली माहिती गावांना दिली आहे. म्हणजे मग शिवार फेरी केल्यानंतर स्ट्रक्चर्स फायनल करताना गावांना त्या सॅटेलाईट मॅपिंगचा उपयोग होईल आणि अतिशय योग्य ठिकाणी स्ट्रक्चर होईल, जास्तीत जास्त जलसंधारण करून त्या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि पाणलोट क्षेत्राचाही विकास होऊ शकेल अशा प्रकारची तयारी केली आहे. जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर सगळ्यांनी अतिशय चांगलं काम याच्यामध्ये केलंय. जवळपास सगळे जिल्हे आता प्रॅक्टिकल काम सुरू करायच्या तयारीत आहे. काहींची कामं ही सुरू देखील झालेली आहेत. यासोबत गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेला देखील आता गती दिलेली आहे. काही सजेशन्स आले की एनजीओ सोबत इंडिव्हिज्युअल्सही जर गाळ काढायला तयार असतील तर त्यांनाही परवानगी दिली पाहिजे, तर ती देखील आम्ही द्यायला तयार आहोत. ते देखील आम्ही आज सांगितलेलं आहे. काही अनटाईड फंड्सच्या बद्दल कलेक्टर्सनी मागणी केली आहे, ती देखील आम्ही त्यांना देतो आहोत. आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की जसं जलयुक्त शिवार 1 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लीडरशिप घेतली आणि त्यातनं गावांमध्ये जागृती उभी झाली, तसंच आता जिल्हाधिकाऱ्यांनी लीडरशिप घेतली पाहिजे, तर ते त्यांनी मान्य केलंय. आज सीएम फेलो हा जो प्रोग्राम मागच्या 5 वर्षांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपण राबवला, त्याचा दुसरा टप्पा सुरू केलेला आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये सीएम फेलोजला काम करत असताना आयआयटी बॉम्बे आणि आयआयएम नागपूर या 2 संस्था ऑन द जॉब ट्रेनिंग देखील देणार आहेत आणि सर्टिफिकेट देखील देणार आहेत. त्याचं त्यांनी मॉड्यूल तयार केलेलं आहे. त्यामुळे मागच्या सीएम फेलोजपेक्षाही 1 स्टेप पुढे आता आपण गेलेलो आहोत. आणि आपल्याला कल्पना आहे की मागचा सीएम फेलो प्रोग्राम हा देशातला युनिक प्रोग्राम होता, तो अत्यंत यशस्वी झाला आणि सीएम फेलोजला जगभरातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीजमध्ये त्या ठिकाणी ऍडमिशन्स देखील मिळाल्या. कालच माझ्याशी एक जुनी सीएम फेलो बोलली, ती काल तिने यूपीएससी क्रॅक केली आणि काल तिने सांगितलं की यूपीएससी क्रॅक करताना सीएम फेलो म्हणून मला जे काही नॉलेज मिळालं होतं त्याचा मला प्रचंड उपयोग झाला. त्यासोबत सीएम फेलोजने देखील मागच्या काळात खूप चांगलं काम केलं, विशेषतः मागेल त्याला शेततळं याचा जो ऍप त्यांनी विकसित केला त्याला प्राईम मिनिस्टर्स बेस्ट इनोव्हेशन अवॉर्ड हा त्या ठिकाणी मिळाला आणि म्हणून ही एक अतिशय चांगली अशा प्रकारची जी योजना आहे ती आजपासून पुन्हा सुरू झाली. मुळातच आपण आपल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे म्हणून ऍग्रीकल्चर फीडरचं सोलरायझेशन करतो. याची सुरुवात 2018 साली आपण केली होती राळेगण सिद्धीपासनं, अतिशय यशस्वी झाली. तेव्हापासनं तर आपण 2019च्या शेवटापर्यंत 900 मेगावॅट हे करू शकलो. मध्यंतरी योजना कागदावर होती, पुन्हा ती योजना आता आपण नव्याने सुरू केली आणि आता यावेळी या योजनेला गती देण्याकरता जिथे सरकारी जागा नाहीये तिथे पडीक जमीन किंवा शेतकऱ्याची जमीन ही त्यांनी जर आम्हाला दिली 50,000 रुपये एकरी प्रतिवर्ष असा त्याच्याकडनं आम्ही किरायाने ती जमीन 30 वर्षाकरता किरायाने घेतो आहोत. दरवर्षी 3% त्याला वाढ देतो आहोत. यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनी उपलब्ध होत आहेत. आतापर्यंत 2000 मेगावॅट चे सोलर फीडर तयार करणं किंवा फीडरचं सोलरायझेशन करण्याच्या संदर्भातल्या जमिनी आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये त्याची कागदोपत्री कारवाई आम्ही पूर्ण करू आणि मग त्याचं टेंडर आम्ही काढू. शेतकऱ्यांना कर्ज देताना एकदम हा महत्वाचा मुद्दा होता की दिलं जात नव्हतं कारण की सिबिल स्कोर खराब असल्यामुळे. की वारंवार हे बँकांना निदर्शनास आणून दिलेलं आहे. एसएलबीसीतही ते क्लिअर केलेलं आहे की कृषी कर्जाकरता सिबिलची अट लागू होत नाही.
हे शॉर्ट टर्म कर्ज आहे, याला कुठलेही तारण मागता येत नाही। बहुतांश बँका ते मान्य करतात, पण काही बँका आडमुठे धोरण घेतात। वारंवार सांगूनही काही मॅनेजर्स किंवा काही तिथले अधिकारी हे स्वतःला जास्त हुशार समजतात आणि शेतकऱ्यांना सिबिलची अट त्या ठिकाणी ठेवतात। अशा प्रकारे जर ते वागणार असतील तर त्यांच्यावर FIR दाखल करा, अशा सूचना मी दिल्या आहेत। तथापि त्यानंतर SLBCचे प्रमुख हे माझ्याशी बोलले आहेत, त्यांनी मला सांगितलंय की आम्ही आज पुन्हा एकदा सूचना सगळ्या बँकांना देतो, आपण तात्काळ असा निर्णय करू नका। मी त्यांना सांगितलंय की आम्ही फार काळ थांबू शकणार नाही, बँका जर ऐकणार नसतील तर आम्हाला टोकाची भूमिका घ्यावीच लागेल। नाही अजून व्हायचा आहे, निर्णय झाला की सांगतो। उद्धव ठाकरेंची भेट जी आहे ती केजरीवाल यांनी आज घेतली आहे। 2024 ला एक वेगळी मोड जी आहे ती मोदी विरुद्ध बांधण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याकडे कसं बघतो? मला अतिशय आनंद आहे की केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची भेट होऊन आता त्यांना एकमेकाची गरज लागते आहे। म्हणजे भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याकरता केजरीवाल कोणाशीही कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत आणि उद्धवजी कोणाही सोबत बसायला तयार आहे। यातनंच भारतीय जनता पक्षाची ताकद दिसते। पण मी पुन्हा सांगतो, या सगळ्यांनी 2019 साली हा प्रयोग करून पाहिलाय, वेगवेगळ्या राज्याच्या विधानसभांमध्ये हा प्रयोग करून पाहिलाय, हा कधी यशस्वी झालेला नाही, त्यामुळे याही वेळी तो यशस्वी होणार नाही। सर, कांद्याच्या भावावरनं शेतकरी अडचणीत आलेला आहे, अनेक नुकसान भरपाई त्यांना मिळत नाही किंवा त्याहून जास्त त्यांचं नुकसान झालेलं आहे पिकवलेल्या कांद्यापेक्षा, त्या संदर्भात आपण काही करणार? मला असं वाटतं की कांद्याच्या संदर्भात जे अनुदान राज्य सरकारने यावेळेस दिलेलं आहे, भूतोन भविष्यती असं अनुदान आहे। देशातल्या कुठल्याही राज्याने आजपर्यंत एवढं अनुदान दिलेलं नाही जे महाराष्ट्राने दिलेलं आहे। मात्र त्याचवेळी शेतकऱ्यांनाही आम्ही विनंती केलेली आहे की एखाद्या वर्षी एखाद्या पिकाला जेव्हा जास्त भाव मिळतो त्यावेळी अचानक त्याचं कव्हरेज वाढतं, इतरही शेतकरी त्या पिकाकडे वळतात आणि मग नॅचरली सप्लाय वाढल्यामुळे भाव कमी होतात। तर या संदर्भात इतर पिकांकडेही लक्ष हे शेतकऱ्यांनी द्यावं असा आमचा प्रयत्न आहे, पण शेतकरी अडचणीत आल्यानंतर सरकार त्याला मदत करते। नारायण गावात टोमॅटो जास्त, नारायण गावात जवळपास 20 ट्रक टोमॅटो हे फेकून देण्यात आलेले आहेत। तुम्ही तेच ते प्रश्न विचारताय, मी तुम्हाला उत्तर दिलं आहे। असं आहे की कुठल्याही शेतकऱ्याला मदत करायला राज्य सरकार तयारच आहे, आम्ही मदत करतोच आहे आणि शेतकऱ्यांनी कुठलेही टोकाचं पाऊल उचलू नये असं आमचं मत आहे। सर, सावंतमध्ये रुग्णालयाची जागा आहे आणि ही जागा खासगी कंपनीच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे, तानाजी सावंत यांच्या प्रयत्नांचा होता असा काही संघटनांनी आरोप केलेला आहे, मला याची कल्पना नाही। सर, माळाची लॉटरी काढलेली आहे, माळाच्या लॉटरीमध्ये अल्प गटामध्ये आमदार आणि खासदारांना जागा आहेत त्या रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत। कुठेतरी अल्प गटामध्ये जी 6 लाखाचं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये मला याची कल्पना नाही, मी माहिती घेऊन सांगेल। पण आपल्याला जी काही माझी माहिती बाकी ओव्हरऑल मला आहे त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या ज्यावेळी केसेस झाल्या त्या त्यावेळी फायनली त्यांनी एक निकाल दिला आणि त्यानंतर आपला नियम बनलाय, त्या नियमामध्ये आमदार असतील, खासदार असतील किंवा जजेस असतील यांची वेगळी कॅटेगरी तयार केलेली आहे। त्यामुळे नॉर्मल लॉटरीमध्ये ते लोक येत नाहीत, ते त्यांच्या कॅटेगरीतच येऊ शकतात, ते वेगळ्या कॅटेगरीत येऊ शकत नाही। नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोधी पक्ष जात नाही। मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं कावीळ झाल्यासारखं वागणं हे अत्यंत अयोग्य आहे। नवीन संसद भवन हे या देशाची शान आहे आणि या देशाची ताकद देखील आहे। जेवढ्या कमी वेळामध्ये हे संसद भवन जेवढ्या भव्यतेने बनलाय जगासमोर भारताची ताकद आली आहे। मात्र मोदीजींना विरोध करण्याचा ज्यांना ज्वर चढलेला आहे असे लोक लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनालाही जात नाहीत, ते कारणं सांगतात ती हास्यास्पद आहे। कारण यापूर्वी 1975 साली
लोकसभेच्या एनएक्स बिल्डिंगचं उद्घाटन स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी केलं होतं, मग ते लोकशाही विरोधी होतं का? यापूर्वी संसदेची जी सगळ्यात फेमस लायब्ररी आहे त्याचं भूमिपूजन स्वर्गीय राजीव गांधींनी केलं होतं, मग ते लोकशाही विरोधी होतं का? मुळात यांचा प्रश्न एवढाच आहे की वर्षानुवर्ष नवीन संसद भवन बनवण्याची चर्चा व्हायची, कोणी बनवू शकलं नाही, ते मोदीजींनी बनवून दाखवलं, त्यामुळे कुठेतरी पोटात दुखताय आणि ते असं दिसतंय. सर देखिए मैं ऐसा कहूंगा, विपक्ष ने जो निर्णय लिया है ये सीधे इस बात की ओर इंगित करता है कि उनका लोकतंत्र पर भी विश्वास नहीं है और लोकतंत्र के मंदिर पर भी विश्वास नहीं है. ये केवल भारत की लोकसभा की इमारत नहीं है, संसद की इमारत नहीं है, ये इमारत नए भारत की ताकत की इमारत है. जितने कम समय में जितनी भव्यता के साथ ये बिल्डिंग बनी है, दुनिया भी आश्चर्यचकित हो रही है कि किस प्रकार से भारत इस प्रकार का कार्य कर सकता है. और ये जो लोग कहते हैं, मैं इनको सवाल पूछना चाहता हूं, 1975 में स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी जी ने पार्लियामेंट की एनेक्स बिल्डिंग का उद्घाटन किया था, क्या वो लोकतंत्र विरोधी था? या स्वर्गीय श्री राजीव गांधी जी ने पार्लियामेंट की लाइब्रेरी का भूमि पूजन किया था, क्या वो लोकतंत्र विरोधी था? तो फिर प्रधानमंत्री मोदी जी अगर ये उद्घाटन करते हैं तो आपके पेट में दर्द क्यों होता है? एक ही कारण से होता है कि पिछले 40-50 सालों से ये चर्चा चलती रही है कि नई संसद की बिल्डिंग बननी चाहिए, कोई बना नहीं पाया, मोदी जी ने बना के दिखाई, इसलिए इनके पेट में दर्द. सर लोकतंत्र बचाने के नाम पर विपक्षी एकजुटता की बात की जा रही है, केजरीवाल आए आज उद्धव जी से मिले, कल पवार साहब से मिलने वाले हैं, इससे पहले भी नीतीश कुमार आए थे. देखिए लोकतंत्र बचाने की बात ये लोग जो करते हैं ये सारे के सारे लोकतंत्र को न मानने वाले लोग हैं, और लोकतंत्र की बात करके ये लोग अपनी नाकामियों को छिपाने की कोशिश करते हैं. इनका मूल एजेंडा जो है वो मोदी जी को हराओ, सापनाथ नागनाथ सब एक साथ आओ. मैं किसी को नहीं कर रहा हूं, नहीं तो आप कहेंगे, मुझे मालूम है आपकी आदत, आप कहेंगे इसको सापनाथ का उसको नागनाथ का, ये मुहावरा है. तो मुहावरा ऐसा है कि सापनाथ नागनाथ साथ में आ रहे हैं, लेकिन उनके साथ में आने से भी मोदी जी को परास्त नहीं कर पाएंगे.